मार्गदर्शक ओबीसी नेते ओबीसीचा बुलंद आवाज माननीय छगन भुजबळ साहेब मंचावर उपस्थित असलेले सर्व ओबीसी बांधव ओबीसी नेते भर उन्हामध्ये हे जे पिवळे वादळ आलंय अनेकांना पिवळं केल्याशिवाय सोडणार नाही अशा प्रकारचे वादळ आलेलं आहे। उपस्थित बांधवांनो भगिनींनो आणि माझ्या सर्व सकल ओबीसी बांधवांनो आजची ही सभा ओबीसीच्या हक्काला धक्का लावण्याची हिम्मत यापुढे कोणाची होणार नाही अशी ऐतिहासिक सभा आहे। सवाल इस बात का नहीं है शीशा टूटा है कि बचा है, सवाल इस बात का है पत्थर किस तरफ से आया है। अरे भगवान जर ओबीसीच्या हक्कासाठी आम्ही लढत असू मंचावरचे नेते लढत असतील तर आम्हाला कोणी धमकवाल धमकी द्याल तर आम्ही आमच्या पदापेक्षा आमच्या समाजासाठी लढू। पद महत्वाचं नाही तर आमच्यासाठी समाज महत्वाचा आहे। अरे पद येतील जातील सत्ता तो बदलती है, जीना किसके साथ है तो तुम्हारे साथ है तुमच्या बरोबर जगायचा आहे। काय वेता सांगायची कशाला हा सगळा अट्टास। अरे 350 जातीचा समूह 350 जातीचा समाज आता पडळकरांनी म्हटलं चला माझ्या एखाद्या बंजारा समाजाच्या पाड्यावर चला तो कसा माणूस जगतोय माझा भटक्या कसा जगतोय। तुम्ही म्हणताय की आमच्या पिढ्यानपिढ्या जमीन कमी झाली आम्ही गरीब झालो माझे लेकर गरीब झाले म्हणून सांगताय। तुमच्या जमिनी पिढीचा कमी झाल्या असतील पण पिढ्यानपिढ्या ज्याच्याकडे जमिनी नाही त्याची काय व्यथा असेल याचा कधी विचार तुम्ही कराल। अरे 20 एकर 50 एकरचा शेतकरी आज 5 एकर वर आला असेल पण ज्याच्याकडे 2 एकर नाही तो 20 पिढ्यामध्ये कुठे असेल याचा विचार तुम्ही करणार नाही। आणि मोठा भाऊ म्हणून आता इथे मंचावरच्यांनी सांगितलं मोठा भाऊ आहे मोठ्या भावानी मोठ्या भावासारखं वागलं पाहिजे। लहान भावातल्या ताटातलं काढायचा प्रयत्न कराल तर तुम्हाला तुमची जागा दिसल्याशिवाय राहणार नाही। म्हणून तुम्हाला जर ठरवायचं असेल मी मंचावरच्या नेत्यांना विनंती करतो आहे भुजबळ साहेबांना विनंती करतो आहे भुजबळ साहेब आपण सर्व मिळून या देशाच्या पंतप्रधान महोदयांना विनंती करायला जाऊ आणि सांगू एकदा जातनिहाय जनगणना करून टाका आणि मग तुम्हाला करेल जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी। आणि हे तुम्हाला करावं लागेल जर तुम्ही ऐकलात तर दूधचा दूध आणि पाण्याचा पाणी झाल्याशिवाय राहणार नाही हे विश्वासाने मी सांगतो आहे। आणि म्हणून या ओबीसीच्या एल्गार सभेला मी येत असताना आपण इथे
या लाखोचा समुदाय ओन अजी बात उन्हा तानाची परवान करता ही त्याला है आणि म्हणून तुम्ही आलात तुमच्या हक्काचं संरक्षण करायसाठी तुम्ही आलात तुमच्या आरक्षणाला कोणी धक्का लावता कामा नये म्हणून तुम्ही आलात. या मंचावरचे भुजबळ साहेब असा आम्ही सांगो आमच्या जीवात जीव असेपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही हे सुद्धा या ठिकाणी मंचावर सांगतोय आम्ही. कारण लेकराचं नाव घेऊन लोकांना बनवू नका रे. लेकर 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 आणि हे काय इकडे काय बकर 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 आहे कापून खायसाठी. तुमच्या सर्वांच्या वेदना तुमच्या सर्वांच्या दुःखाची जाणीव झाल्यामुळे आज या ठिकाणी सर्व पक्षीय नेते उपस्थित झालेत. इथे पक्षाचा विषय नाही कोण काय केलं त्याचा विषय नाही. जो भी सीके हित की बात करेगा वो ही आपके दिल में रहेगा. इथे सांगणार अमुकानी तमुक केला तमुकानी केला पण ज्या वेळेस भीतीचं वातावरण तयार होत दहशत भीती घाबरून सोडलं होत त्यावेळेस कोण वाघ रस्त्यावर आलेत त्यांचा विचार करा बाकीच्याचा विचार करायची गरज नाही. आम्ही अंगावर घेऊन परवा न करता कुठल्याही गोष्टीची चिंता न करता आणि ओबीसीचा बांधवानो माझी विनंती आहे ओबीसी बांधवानो स्वतःचा घर जळत असताना किंवा घर जळताना वाचवू नका तर संपूर्ण गाव वाचवा तरच आपलं घर वाचेल ही हिम्मत तुमच्यामध्ये येऊ द्या. आमच्या राऊताचं घर जळलं बीड मध्ये काय दोष होता 4 कोटींची मालमत्ता हॉटेल घर उद्ध्वस्त करून टाकलं जाळून टाकलं. इतका ओबीसी द्वेष तुमच्या इतका विष तुमच्यामध्ये. त्या बीडचा पालकमंत्री सातत्यानं ओबीसी असतो म्हणून तुम्ही त्याच्या तो ओबीसी होऊ नये ही विष तुमच्यामध्ये. काय केलंय त्यांनी कोणाचा घोळा मारलाय परंतु द्वेष आणि विष पेरण्याचं काम तुम्ही करतात. संविधानिक अधिकार ओबीसीच्या आरक्षणाचा आहे तो टिकवणं सरकार म्हणून आणि विरोधी पक्ष म्हणून आमची सामूहिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी आम्ही सामूहिकरित्या पार पाडू. याला कोणी धक्का लावला तरी आम्ही स्वस्थ बसणार नाही. हा वचन देण्यासाठी नव्हे तर वचन नव्हे विश्वास आणि तुम्हाला शब्द जो दिला तो शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. बांधवानो तुम्ही कोणाला काय देता ते द्या ज्याला द्यायचं ते द्या. अरे तुम्ही आमच्या आता पडल गरजे म्हटलं कोण कसा गरीब माणूस तो नंदी बैलवाला अजूनही बैलाच्या भरोशा वडार किती जाती आहेत बहुरूपी अजूनही तो बहुरूप्याचं पोट भरत नाही. पूर्वी पोलिसाचा ड्रेस घालून जात होता घाबरवत होता आणि म्हणून हे सर्व समाजाला गरीबाला न्याय देण्याचं काम आम्ही सर्व मिळून करू. आपण चिंता करू नका एकच सांगतो कारण भुजबळ साहेब बोलणार आहेत एक छोट्या जातीचा ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून छाती ना निंदळी छाती घेऊन आपल्या पुढे आलेलो आहे. चिंता मी करत नाही मंत्री होतो तुम्हाला माहित आहे चिंता मी केली नाही आणि आजही करणार नाही. पण मंचावरच्या सगळ्यांना सांगतो आहे अंबड का अंबड मध्ये ही सभा झाली
अंबडची सभा तुंबड झाली, पण आता जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सभा घ्यावे लागतील, जिल्ह्यातून एल्गार उभा करावा लागेल। आणि सांगतो तुम्हा सगळ्यांना, गरीब आहोत आपण, तुमच्या कष्टानी तुमच्या घामानी मिळवलेल्या पैशांनी तुम्ही आलात। कोणत्या सुभेदाराचे पैसे, कुठल्या जहांगीरदाराचे पैसे तुम्ही घेऊन आला नाही, आणि कुठल्या लोकांनी दिलेल्या दानावर आलो नाही, तुम्ही कष्टाच्या घामावर इथे आलात। तुमच्या घामाची कदर करून आम्ही सर्व जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मेळावे घेऊ। आणि सांगतो भुजबळ साहेब, तुम्हाला स्पष्टपणे, जिथं रावण तिथे न्याय मिळत नसेल तुम्हाला आम्हाला, तर हा जो झंडा आहे पिवळा झंडा, या झंड्याला सलाम करून ताकदीनं तुम्ही आम्ही उभं राहो, आणि महाराष्ट्रातलं चित्र बदलण्याची ताकद तुमच्या आणि आमच्यामध्ये निर्माण करो। हा विश्वास तुम्हाला देतो, हा शब्द। अरे लोग झूठ कहते हैं कि बचेंगे तो फिर मिलेंगे, लोग झूठ कहते हैं बचेंगे तो फिर मिलेंगे। अरे हम सब मिलते रहेंगे तो ही बच पाएंगे, मिलते रहेंगे तो ही बच पाएंगे। धन्यवाद। जय हिंद, जय ओबीसी। सर एक महत्वाची सूचना है, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून साहेब बोलणार आहेत, पण साहेब बोलण्यापूर्वी सभा संपल्यानंतर ही सभा यशस्वी झाली आहे, आपण शिस्तीने पाणी पिऊन नाश्ता घेऊन गाड्यात व्यवस्थित बसायचं आहे। एक मिनिट, शाहू फुले आणि भीमरायांच्या कार्याचा